नमस्कार, मी सुमन, सुमन्स मॅजिक मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज मी तुम्हाला भरली टोमॅटो दाखवणार आहे. हिरवी भरली टोमॅटो कशी बनवायची? बऱ्याच वेळा आपण वांगे किंवा सिमला मिरची अशाच भाज्या भरून करतो ना, तर तुम्ही एकदा अशी भरली टोमॅटो करून बघा. नेहमी नेहमी चटणी खाण्यापेक्षा काहीतरी वेगळी अशी ही भाजी तुम्हाला खायला मिळेल आणि खायलाही खूप टेस्टी लागते. पाहुणे आले तर तुमचं कौतुक केल्याशिवाय राहणार नाही, इतकी छान अशी ही भरली टोमॅटो होतात. तर त्याकरता व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, म्हणजे तुम्हाला कळेल की आपण त्यामध्ये कुठले कुठले प्रकारचे मसाले टाकले आहे, कशा प्रकारे केली आहे. तर त्यासाठी इथे मी अर्धा किलो हिरवी टोमॅटो घेतली आहे. तर तुम्ही इथे बघू शकता एकदम हिरवीगार अशी आपल्याला ही टोमॅटो लागणार आहे. ही आपल्याला स्वच्छ धुवून आणि नंतर आपल्याला ही कापून घ्यायची आहे. पण ती कापायची कशी? दोन प्रकारे आपण ती कापणार आहे. पण त्याआधी आपल्याला हा मसाला बघायचा आहे, काय काय मसाला लागणार आहे. तर यामध्ये मी ओलं खोबरं आणि कांदा टाकून घेतलेला आहे. आधी दोन कांदे आणि एक वाटी ओलं खोबरं टाकलं आहे. 10-12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला टाकून घ्यायच्या आहे. 4 हिरव्या मिरच्या, हे आपल्याला कच्चंच वाटण करून घ्यायचं आहे. 10-12 कढीपत्त्याची पानं टाकायची आहे आपल्याला. आपल्याला तडक्यात पण नंतर टाकायची आहे. 2 चमचे पांढरे तीळ आणि थोडीशी आपल्याला 1 चमचा खसखस पण टाकून घ्यायची आहे. खसखसमुळे भाजीला खूपच छान अशी टेस्ट येते. आता हे आपल्याला टोमॅटो आहे ना, कापून घ्यायचे आहे. तर दोन प्रकारे आपल्याला हे कापायचे आहे. आधी आपल्याला जसे वांगे कापतात ना, तर त्या प्रकारे मी तुम्हाला कापून दाखवणार आहे. तर दोन प्रकारे तुम्ही कापून आणि करून बघा, तुम्हाला कुठले चांगले वाटतात त्या प्रकारे तुम्ही नेहमी नेहमी करत जा. तर आता ही टोमॅटो माझी मोठी होती, जर तुम्हाला छोटी मिळली आणि गावरान जर मिळली ना, तर त्याची पातळ कातडी असतात ती पटकन शिजतात. तर तशी आणा, पण घेताना एकदम हिरवी आणि एकदम कच्ची घ्यायची आहे आपल्याला. आता हे दुसरा प्रकार मी तुम्हाला दाखवणार आहे. तर तो अशा प्रकारे आपल्याला वरून थोडासा कट मारून घ्यायचा आहे आणि पिलरच्या साह्याने आपल्याला त्यामधला जो बिया वगैरे असतो, त्यातला गर असतो ना, तो सगळा काढून घ्यायचा आहे. जेणेकरून त्यामध्ये भरपूर असा आपल्याला मसाला भरता येईल. जशी आपण शिमला मिरची भरतो ना, अगदी तशाच प्रकारे आपल्याला ही टोमॅटो भरून घ्यायची आहे. जितकं शक्य होईल तितकं सगळं आतलं गर काढून घ्या आणि तो गर सुद्धा आपल्याला टाकून द्यायचा नाही, त्याचा पण आपण उपयोग ह्या मसाला बनवण्यासाठी करणार आहोत. म्हणजे यातलं तुमचं कुठलंच साहित्य वाया जाणार नाही. तर अशा प्रकारे मी एक उभा कट दिलेला आहे आणि 4 असे नॉर्मल कट कापून घेतलेले आहे. तर जो हा गर उरला होता ना, तो पण आपल्याला आता मिक्सरला हलका फिरवून घ्यायचा आहे, खूप बारीक करायचा नाही. आता हे जे वाटण केलं होतं ना आणि जो गर काढला आहे ना, ते दोन्ही आपल्याला मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला अजून काही साहित्य मिक्स करायचं आहे. तर मी इथे अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे. इथे मी 1 चमचा गुळाची पावडर आहे ती घेतली आहे. तुम्ही गुळ किंवा साखरेचा सुद्धा वापर करू शकता, तुम्हाला जे आवडेल ते. आणि इथे मी लाल तिखट टाकलेलं आहे, तुमच्या आवडीप्रमाणे लाल तिखट टाका. मी 2 चमचे लाल तिखट घेतलेलं आहे, 1/2 चमचा हळद, आणि थोडीशी आपल्याला जिरा पावडर टाकून घ्यायची आहे 1/2 चमचा. चिमूटभर हिंग टाकायचं आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. मीठ थोडंसं कमीच टाकायचं, कारण टोमॅटोचा जो गर घेतलाय त्याला आंबटपणा असतो ना, म्हणून मिठाचा वापर थोडासा कमी करून करायचा आहे आपल्याला. आता पाणी न घालता आपल्याला हे वाटण आहे ना मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता बिलकुल पाणी न टाकता पण मिक्स केलं आहे, कारण जो टोमॅटोचा गर होता ना त्याला पण पाणी होतं. आता जे वाटण केलं आहे ना, ते आपल्याला अशा प्रकारे टोमॅटोंमध्ये असं स्टफ करून घ्यायचं आहे. जितकं बसेल तितकं तुम्ही भरून घ्या, जेणेकरून तुमची टोमॅटोची टेस्ट अजून छान होईल. जेवढा तुम्ही मसाला भरू शकाल ना तेवढा मसाला ह्या टोमॅटोंमध्ये भरून घ्या. आता ही उभी कापली आहे ना, जशी वांग्याला मसाला भरतो ना, तशाच प्रकारे आपल्याला ह्या टोमॅटोंना सुद्धा मसाला भरून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपण आता सर्व टोमॅटोंमध्ये मसाला भरून घेऊ आणि त्यानंतर आपल्याला तडका करून घ्यायचा आहे. नेहमी नेहमी त्याच त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा येत असेल, तर असं वेगळं काहीतरी तुम्ही एकदा करून बघा. तुम्ही नेहमी नेहमीच कराल जी टोमॅटोची चटणी करतो ना, त्याच्यापेक्षा काहीतरी अशी वेगळी लागते ही. तर बघा, अशा प्रकारे सर्व टोमॅटो मी भरून घेतले आहे आणि थोडासा मसाला पण शिल्लक राहिलेला आहे.
तर तो पण आपल्याला वरतून टाकायचा आहे. तर त्याआधी आपण फोडणी करून घेऊ. तर फोडणीसाठी मी 2 मोठे चमचे तेल घेतलंय. थोडंसं तेल जास्तच घ्यायचं. 1 चमचा जिरे आणि 1 चमचा मोहरी टाकून घ्यायची. आणि नंतर 5-6 कढीपत्त्याची पानं. हे चांगली तडतडले की नंतर त्यामध्ये आपल्याला हे भरलेले टोमॅटो टाकून घ्यायचे आहे. तर मला तर वांग्यांपेक्षा जे कापलेली टोमॅटो होती ना, तर तीच टोमॅटो चांगली त्यामध्ये भरपूर मसाला भरतो बसतो. आणि तो मसाला सुद्धा बाहेर येत नाही. वांग्यासारखी कापल्यापेक्षा असे जर गोल कापून जर त्यामध्ये स्टफ केलं ना, तर असे टोमॅटो खूपच छान लागतात खायला. आता 2 ते 3 मिनिटं तेलामध्ये चांगलं आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून सगळ्या टोमॅटोंना आपला तेल आणि मसाला लागला पाहिजे. आता जो मसाला उरला होता ना, तो पण आपल्याला ह्या टोमॅटोंवर टाकून घ्यायचा आहे. कच्चा मसाल्याची ही भाजी, स्टफ केलेली भाजी खूप छान लागते. मसाला भाजा वाटा हे झंझटच नाही. अशी सोप्या पद्धतीने तुम्ही ही भाजी बनवू शकता. तर इथे मी 4 ते 5 चमचे पाणी टाकलेलं आहे आणि 5 मिनिटं आपल्याला आधी वाफ देऊन घ्यायची आहे. कमी पाण्यातच आधी वाफ द्यायची. तर तुम्ही बघू शकता आता याचं पूर्ण पाणी सुकलेलं आहे आणि अजून आपली ही भाजी शिजलेली आहे. कारण टोमॅटो आपले हे जाड होते ना, म्हणजे पातळ कातड्याची जर असली ना तर ती पटकन शिजतात. ही जाड कातड्याची असल्यामुळे याला वेळ लागतो. त्यानंतर मी पुन्हा 1/2 ग्लास गरम पाणी टाकलं होतं आणि पुन्हा आपल्याला 10 मिनिटं ही शिजू द्यायची आहे. 15 मिनिटात आपली ही टोमॅटोची भाजी होते. जास्त वेळ पण लागत नाही. तर तुम्ही बघू शकता पूर्ण पाणी आपलं आटलेलं आहे. आता यामध्ये बिलकुल पाणी राहिलेलं नाही. तर अशा प्रकारची आपली ही टोमॅटोची भाजी तयार झालेली आहे. तर तुम्ही अशा प्रकारची टोमॅटोची भाजी एकदा नक्की करून बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि वरती बेल आयकॉन आहे ती वाजवायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, म्हणजे माझे जे नवीन व्हिडिओ येतील ना ते सर्वात आधी तुम्हाला बघायला मिळेल. आणि मी खूप साध्या सोप्या पद्धतीने तुम्हाला गावरान पद्धतीच्या सुद्धा रेसिपी दाखवलेल्या आहे, उन्हाळी रेसिपी सुद्धा दाखवल्या आहे. त्यासुद्धा तुम्ही सुमन्स मॅजिक या चॅनलवर जाऊन बघू शकता. खूप सोप्या पद्धतीच्या ह्याच्या घरगुती साहित्यात बनवलेल्या माझ्या रेसिपी असतात. तर तुम्ही चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका. थँक्यू.